शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या दानोळी जैनापूर फाट्यावर दोन मोटरसायकलींचा अपघात दानोळी येथील एक जण तर पारगाव येथील तीन जण गंभीर जखमी पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरालगत असलेल्या रेल्वे स्टेशन शेजारील नवीन सांगली कोल्हापूर बायपास रोडवर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे होंडा डिलक्स आणि बजाज ॲव्हेंजर या दोन दुचाकीमध्ये अपघात झाला आहे यामध्ये होंडा डिलक्स गाडीवरील राजगोंडा सातगोंडा पाटील राहणार दानोळी तालुका शिरोळ व बजाज ॲव्हेंजरवरील रामदिन कली चौधरी सुरेश राजे आणि दिनेश पूर्ण नाव माहीत नाही तिघे राहणार पारगाव कोल्हापूर व्यवसाय चायनीज कुक हे परप्रांतीय तरुण गंभीर जखमी झाले आहेत यातील जखमी राजगोंडा पाटील हे देवदर्शन करून घरी परत जात होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जैनापूर दानोळी फाट्याजवळ बजाज अव्हेंजर आणि होंडा डिलक्स या दोन मोटरसायकलमध्ये अपघात झाला अपघात इतका जोरात होता की दोन्ही वाहनावरील दुचाकीस्वार अपघातानंतर रस्त्याच्या कडेला फेकले गेले रोडवर आपटल्याने यातील राजगोंडा पाटील सुरेश राजे आणि दिनेश यांच्या हातापायाला डोकीस पाटीवर गंभीर मार लागला होता रस्त्यावर रक्ताचा मोठ्या प्रमाणात सडा पडला होता जखमींना तातडीने एकशे आठ वाहिकेतून सांगली सिव्हिलकडे उपचारा झाले होते अपघात घडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली होती मागील आठवड्यातच याच ठिकाणी दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जयशिंगपूर यादवनगर येथील अठरा वर्षीय तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असताना आज पुन्हा एक मोठा अपघात झाल्याने सध्या जयनापूर दानोळी फाटा अपघातास निमंत्रण देत आहे या ठिकाणी भरधाव वाहने जात आहेत दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष घालून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख